नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुषार सर तुमचं स्वागत करतो माझ्या या चॅनल एज्युकेशन विथ तुषार सरमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाचा टॉपिक एरिया हा टॉपिक बघणार आहोत। आता एरिया म्हणजे काय होते, ठीक आहे? फॉर एक्झाम्पल, मी कोणतीही एक डायग्राम काढतो, ही डायग्राम मी काढलेली आहे, ठीक आहे? बघा, हा जो व्हाईट कलरमध्ये दिसत आहे ना, हा आहे त्याचा पेरिमीटर। आणि आता जो मी रेड कलरमध्ये काढणार आहे, रेड कलरमध्ये मी ज्या भागांना रंगवणार आहे तो झाला त्याचा एरिया। तो काय होतो, पेरिमीटरच्या आतमध्ये जी जागा असते ना, त्याला आपण एरिया असा म्हणत असतो, ठीक आहे? पेरिमीटरच्या आतमध्ये जी जागा असते त्याला आपण एरिया असा म्हणतो। ओके, हा काय झाला त्याचा एरिया, आणि हा त्याचा पेरिमीटर आहे व्हाईट कलरमध्ये, ठीक आहे? ठीक आहे, पेरिमीटर म्हणजे त्याची बॉर्डर, आणि बॉर्डरच्या आतमध्ये काय असतो, त्याचा एरिया असतो। बॉर्डरच्या आतमध्ये त्याचा एरिया असतो, ठीक आहे? आता एरियासाठी तुम्हाला एक गोष्ट शिकायची आहे, तर ती गोष्ट आपण सर्वात पहिले बघूया की मेजरमेंट, ठीक आहे? कोणत्याही गोष्टीचा एक मेजरमेंट दिलेला असतो। आता एरियामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की फॉर एक्झाम्पल, समजा तुम्हाला मीटर मल्टिप्लाइड बाय मीटर आला, तर त्याला मीटर स्क्वेअर लिहा किंवा स्क्वेअर मीटर लिहा, ठीक आहे? स्क्वेअरला एस क्यू पण देऊ शकता, किंवा वर्त त्याच्या त्याला दोन नंबरची टोपी घालायची आहे, ठीक आहे? सेंटीमीटर मल्टीप्लाइड बाय सेंटीमीटर इज इक्वल टू ब्रॅकेटमध्ये सेंटीमीटरचा स्क्वेअर किंवा स्क्वेअर सेंटीमीटर असं येईल। ओके, किलोमीटर मल्टीप्लाइड बाय किलोमीटर इज इक्वल टू किलोमीटरचा ब्रॅकेटमध्ये स्क्वेअर किंवा स्क्वेअर किलोमीटर। फूट मल्टीप्लाइड बाय फूट इज इक्वल टू एफ टी, हा फूटचा स्क्वेअर किंवा स्क्वेअर फूट, ठीक आहे? अशा प्रकारे तुम्हाला लिहायचं आहे। हे लिहायचं कशासाठी हे आपण बघणार आहोत। ठीक आहे, आता मी फोर एक्झाम्पल्स तुम्हाला समजून सांगणार आहोत, ठीक आहे? आता हा एक स्क्वेअर आहे, ठीक आहे? याची सगळ्यांची साईज आहे 1 सेंटीमीटर। ओके, या सगळ्यांची साईज आहे 1 सेंटीमीटर। आता मला लेंथ ही 2 पाहिजे आणि ब्रेथ ही 1 पाहिजे, ठीक आहे? असा मला रेक्टॅंगल काढायचा आहे। तर बघा, लेंथ 2 पाहिजे म्हणजे मला 2 हिस्से करा लागतील, ओके? आणि ब्रेथ 1 पाहिजे म्हणजे याचा मला 1 हिस्सा करा लागेल, ओके? हा 1 सेंटीमीटर, हा 1 इज इक्वल टू 2 सेंटीमीटरची लेंथ झाली, आणि ब्रेथ 1 सेंटीमीटरचा आहे, ठीक आहे? ही एक डायग्राम बघून घेऊ आपण। मला बघा, स्क्वेअर काढायचा आहे, थ्री सेंटीमीटरचा, 1 2 3 1 2 3, सगळ्या साईड सेम पाहतात, 1 2 3 1 2 3, हा 1 आणि हा 2 या दोघांना मिळवल्यानंतर 3 1 आणि 2, हा झाला 3। तर 1 सेंटीमीटर, याच्या सगळ्या साईड जर 1 सेंटीमीटरचा असेल, तर याचा स्क्वेअर किती असेल, 1 सेंटीमीटर स्क्वेअर, ठीक आहे? कारण की एकच बॉक्स तयार होत आहे 1 सेंटीमीटरचा, म्हणून याचा स्क्वेअर किती बनेल, 1 सेंटीमीटर स्क्वेअर। याच्यामध्ये 1 आणि 2 बॉक्स तयार होत आहे, तर याचा एरिया किती बनेल, 2 बॉक्स तयार आहे तर 2 सेंटीमीटर स्क्वेअर। याच्यामध्ये 3 सेंटीमीटरचे बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 9 बॉक्स तयार होत आहे, तर ठीक आहे, तर 9 बॉक्सचा काय बनेल, स्क्वेअर। ओके ओके, आता मला लेंथ पाहिजे
थ्रीची आणि ब्रेथ पाहिजे फोरची, ठीक आहे, लेंथ पाहिजे थ्रीची आणि ब्रेथ पाहिजे फोरची. तर वन टू थ्री, वन टू थ्री फोर, यांना जर समजा मी असं जोडलं वन टू थ्री, तर हा एक, वन टू थ्री हा फोर, वन टू थ्री फोर. आता याचा जर एरिया विचारना मला, तो थ्री थ्री टू जा सिक्स, थ्री थ्री जा नाइन, थ्री फोर जा ट्वेल्व. ओके, तो ट्वेल्व याचा एरिया आहे, सेंटीमीटर स्क्वेअर याचा एरिया आहे. आता मला सांगा, हा वन आहे आणि याच्या बाजूचा वन आहे, वन वन जा वन, वन वन जा वन, हा लेंथ टू आहे आणि ब्रेथ वन आहे, टू वन जा टू. स्क्वेअर मध्ये बघा, ही लेंथ थ्री ची आहे आणि ही ब्रेथ पण थ्री ची आहे, तर थ्री थ्री जा नाइन, थ्री थ्री जा नाइन. ही बघा, लेंथ थ्री ची आहे आणि ब्रेथ फोर ची आहे, तर फोर थ्री जा ट्वेल्व. म्हणजे मला फॉर्मुला काय भेटतो माहिती आहे का? मला फॉर्मुला काय भेटतो, जर रेक्टॅंगल असेल तर ही ब्रेथ आहे आणि ही लेंथ आहे, तर फॉर्मुला काय भेटणार, लेंथ मल्टीप्लाइड बाय ब्रेथ, आपण मागच्या एक्झाम्पलमध्ये बघितले. ओके, आणि स्क्वेअर आहे, स्क्वेअर म्हणजे काय असतो, एक प्रकारचा रेक्टॅंगल असतो, पण त्याच्या लेंथ आणि ब्रेथ कशा असतात, सेम असतात. स्क्वेअर हा पण काय असतो, एक नोट घेऊन घ्या, स्क्वेअर इज रेक्टॅंगल. ओके, फक्त याच्यात फरक काय असतो की याच्या लेंथ आणि ब्रेथ सेम असतात, म्हणून याला एस साइड आणि ही पण एक साइड, लेंथ साइड आहे आणि याची ब्रेथ पण साइड आहे, ठीक आहे. साइड, तो बघा, साइड मल्टीप्लाइड बाय साइड, साइडचा स्क्वेअर हा याचा फॉर्मुला तयार होतो, साइडचा स्क्वेअर हा याचा फॉर्मुला तयार होतो, ठीक आहे. म्हणजे रेक्टॅंगलचा फॉर्मुला तुम्हाला भेटणार लेंथ मल्टीप्लाइड बाय ब्रेथ, मी कसं डिराइव होतो ते पण काढलेलं आहे. स्क्वेअरचा फॉर्मुला भेटणार साइड मल्टीप्लाइड बाय साइड. ओके, हे दोन फॉर्मुले तुम्हाला लर्न करायचे आहेत, लर्न करण्याची गरज नाही आहे, तुम्हाला डायग्रामवरूनच कळेल, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, ही डायग्राम आहे, ही रेक्टॅंगलची, असं तुम्हाला समजेल. यामध्ये हा फोर आहे आणि हा थ्री आहे, आणि ही एक डायग्राम तुम्हाला दिसेल, यामध्ये फक्त एकच साइड दिलेली असेल, समजा ही आहे एट. ओके, तर यावरून तुम्हाला हे काढता यायला पाहिजे, फोर थ्री जा ट्वेल्व आणि एट, आणि इथं पण एट असेल, लेंथ आणि ब्रेथ, एट एट जा 64, हा याचा, हे याचे एरिया असतील, ठीक आहे. इथपर्यंत गोष्ट समजली, आता एक्झाम्पल्स बघूया आपण, जो सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक आहे. फर्स्ट नंबरचा एक्झाम्पल बघूया आपण, हा 12 आहे आणि हा 10 आहे. ओके, इज इक्वल टू, बघूया फॉर्मुला काय आहे, रेक्टॅंगलचा लेंथ मल्टीप्लाइड बाय ब्रेथ, मीन्स लेंथ आहे 12 आणि बाजूची ब्रेथ आहे 10, ठीक आहे. आणि इथं 12 मीटर आणि हा पण एक मीटरमध्ये आहे, 12 10 जा 120 मीटर मल्टीप्लाइड बाय मीटर, हा मीटर आहे, इथं पण मीटर आहे, मीटर मल्टीप्लाइड बाय मीटर, मीटरचा स्क्वेअर होतो, ठीक आहे. अशा प्रकारे 120 मीटर स्क्वेअर याचा ॲन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, सेकंड नंबरचा, हा पण एक रेक्टॅंगल दिलेला आहे तुम्हाला, याची साइड आहे 15 आणि याची आहे 13, ठीक आहे, सेंटीमीटर सेंटीमीटर. तर फॉर्मुला काय, एरियाचा लेंथ मल्टीप्लाइड बाय ब्रेथ इज इक्वल टू, लेंथ किती आहे 15 सेंटीमीटर आणि ब्रेथ किती आहे 13 सेंटीमीटर. तर बघा, 15 3 जा 45 कॅरी 4 आले, 15 1 जा 15 आणि 4 90, 195 सेंटीमीटर मल्टीप्लाइड बाय सेंटीमीटर, सेंटीमीटरचा स्क्वेअर तुम्ही असं लिहू शकता किंवा स्क्वेअर सेंटीमीटर सुद्धा लिहू शकता, तुमच्या मनावर आहे की तुम्हाला काय लिहायचं आहे. थर्ड नंबरचा एक्झाम्पल बघूया,
हा तुम्हाला स्क्वेअर दिलेला आहे। याचा एरिया किती होईल बघूया आपण। साइड मल्टीप्लाइड बाय साइड फॉर्मुला जर तुमचा पाठ असेल तर साइड किती आहे 15 मल्टीप्लाइड बाय 15, 15 चा स्क्वेअर होतो 15 मल्टीप्लाइड बाय 15 225। ठीक आहे, हा मीटर आहे आणि मीटर मल्टीप्लाइड बाय मीटर मीटरचा स्क्वेअर। ओके, मीटर मल्टीप्लाइड बाय मीटर मीटरचा स्क्वेअर। फोर्थ नंबरचा एग्जांपल बघूया, आजचा हा लास्ट एग्जांपल असेल। ठीक आहे, हा एक स्क्वेअर आहे, याची साईड आहे 12 सेंटीमीटर। ओके, तर एरियाचा फॉर्म्युला काय बनतो, स्क्वेअरच्या साईड मल्टीप्लाइड बाय साईड इज इक्वल टू 12 सेंटीमीटर। हे बघा, इथं सेंटीमीटर लिहत चला, पेरीमीटरमध्ये लिहिलं नाही तरी चालते, तुम्ही शेवटी तो ॲन्सर लिहू शकता, पण एरियामध्ये तो लिहत चला, मल्टीप्लाइड बाय 12 सेंटीमीटर। 12 12 144, तुम्हाला स्क्वेअर नंबरचे पार्ट होऊन जातील। ठीक आहे, पुढच्या लेसनमध्ये आपल्याला स्क्वेअर लेसन आहेच, त्यामुळे आपण स्क्वेअर लेटर स्क्वेअर नंबर हे लक्षात ठेवणार आहोत। सेंटीमीटर मल्टीप्लाइड बाय सेंटीमीटर सेंटीमीटरचा स्क्वेअर। ठीक आहे, अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन्स आणि आन्सर्स सॉल्व करायचे आहेत आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। पुढच्या व्हिडिओमध्ये पेरीमीटर आणि स्क्वेअरचे आपण थोडे टफ क्वेश्चन्स घेऊया आणि ते आपण सॉल्व करूया।